आता एक मोठी बातमी येते, तुळजा भवानी मंदिरामध्ये पाश्चिमात्य कपड्यांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे। हाफ पॅन्ट घालून जाणाऱ्यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे। तुळजा भवानी मंदिर संस्थानाने हा निर्णय घेतलाय। फलकाद्वारे भाविकांना आवाहन करण्यात आले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंदिरात आता अंगप्रदर्शक असभ्य व अशोभनीय कपडे घालून जाणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। हाफ पॅन्ट परिधान केलेल्या भक्तांनाही आता प्रवेश नाकारण्यात येणार आहे। याबाबत मंदिर परिसरामध्ये फलक लावून भाविकांना आवाहन करण्यात आले। भाविकांनी भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे भान ठेवावे असेही यावर म्हटलंय। दरम्यान पुजारी वर्गातून मंदिर संस्थानाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। त्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचे आभार देखील मानले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये आता अंगप्रदर्शक उत्तेजक असभ्य व अशोभनीय कपडे घालून जाणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। हाफ पॅन्ट परिधान करणाऱ्यांना भक्तांना देखील प्रवेश नाकारण्यात येणार आहे। याबाबत मंदिर परिसरामध्ये फलक लावून भाविकांना आवाहन करण्यात आलं आहे। भाविकांनी भारतीय संस्कृतीचं आणि सभ्यतेचं भान ठेवावं असंही यावर म्हटलंय। दरम्यान पुजारी वर्गातून मंदिर संस्थानाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। तहसीलदार सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचे आभार मानले। भाविकांनी भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचे तुळजा भवानी मंदिर संस्थानाने आवाहन केलंय। तुळजा भवानी मंदिरात अंगप्रदर्शक उत्तेजक असभ्य व अशोभनीय कपडे घालून जाणाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे।